श्री राम शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीकि सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। प्रभु रामचंद्राचा चरणी वंदन करतो, हनुमंताला वंदन करतो, समर्थाना वंदन करतो, सद्गुरुना वंदन करतो आणि जगदीश मूर्ती श्रोतेजन तुम्हाला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो। श्रावणातला आजचा 27वा दिवस, आपण आज नेतृत्व गुण हा विषय समजून घेणार आहोत। त्या संदर्भातील ओळी, महंते महंत करावे युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विखुरावे नाना देशी। या ओळीचा अर्थ असा आहे, महंताने दुसरे महंत तयार करावे, त्यांना युक्ती व बुद्धी शिकवावी, त्यांना ज्ञान संपन्न करून देशाच्या निरनिराळ्या भागामध्ये लोकसंग्रहार्थ पाठवून द्यावे। श्रोते हो, आजकाल प्रत्येक ठिकाणी टीम मध्ये काम करावे लागते। टीम लहान असो किंवा मोठी, त्या टीमचं नेतृत्व करण्यासाठी एका चांगल्या लीडरची आवश्यकता असते। समर्थ म्हणतात, चांगला लीडर होण्यासाठी टीम बरोबर संवाद साधला पाहिजे, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन वेळोवेळी मदत मार्गदर्शन सुद्धा केले पाहिजे। त्यांच्या वैयक्तिक जीवनात काही समस्या असेल तर त्या समस्या जाणून घ्या व योग्य सल्ला द्या किंवा मदत करा। टीम लीडर म्हणून सगळ्यांनी समान वागलं पाहिजे। काम पूर्ण झाल्यावर टीमची स्तुती करायला विसरू नका, त्यामुळे टीम मध्ये सकारात्मक भावना निर्माण होते। प्रभावी नेत्याने दुसरे नेते तयार केले पाहिजे, त्यांना रणनीती तसेच बुद्धी कौशल्य यांनी प्रेरित केले पाहिजे। जाणते नेते तयार करून त्यांना वेगवेगळ्या कार्यासाठी विविध ठिकाणी पाठवून आपल्या कार्याचा विस्तार करावा। समर्थ म्हणतात, आदर्श नेता पुढील कार्यासाठी उत्तमातल्या उत्तम व्यक्तीला तयार करून नवे नेतृत्व पुढे आणतो व यशस्वीरित्या संघटना वाढवतो। जय जय रघुवीर समर्थ। हा विषय आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा, त्याचबरोबर तुमच्या मित्र परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। उद्या आपण व्यावसायिक सामाजिक जबाबदारी हा विषय समजून घेणार आहोत।